नमस्कार, आम आदमी पक्ष गोवा राज्याच्या केतर्फे तुमचे सगळ्यात योगात रामराव वाघ आणि माझ्या बरोबर असा तुमच्या आम आदमी पक्षाचे महासचिव मार्गदर्शक सेक्रेटरी श्री राजेश कळंगुटकर। आज ही पत्रकार परिषद घेऊपाचे मुखेल कारण म्हटल्यार जो एक इश्यू आज गोवा राज्य भाजपा आणि मुद्दम म्हणजे आम आदमी पक्षाचे नाव गोयात बदनाम करपा खातीर एक इश्यू जो तयार केला ताका केंद्र सरकारचे म्हणजे थंयच्यानी जे राष्ट्रीय स्तराचे जो भारतीय जनता पक्ष आसा ताका दिल्ली आणि पंजाबाक आम आदमी पक्ष एक बरी टक्कर देऊन आपले सरकार चलयता। गुजरातानी ताणी बरे परफॉर्मन्स केले आणि हे पळोवन तांचो मातसो जळफळाट जाल्लो आसा। ताका लागून सध्या वेगवेगळे विषय आम आदमी पक्षाक बदनाम करपा खातीर ते हातीत घेतात, तातूंतलोच हो एक जो विषय ताणी काढला जो सो कॉल्ड लिकर स्कॅम म्हणून आणि तातूंत गोयचे नाव जोडला आणि तातूंत तांचे वेगवेगळे लिडर आज किती किती विधान करीत आसा इन्क्लुडींग देअर पार्टी प्रेसिडेंट। आम्ही स्पेसिफिकली आज दोघी जाण ही जी पत्रकार परिषद आसा आमच्या बरोबर आनीकय आमचो एक कार्यकर्तो येतलो अंतर्वेळ तो काल एक जी भारतीय जनता पक्षाच्या एक प्रेस कॉन्फरन्स झाली ज्यातून ओबीसी मोर्चाचो तांचो कन्व्हिनर श्री गिरीश उसकयकार त्याचबरोबर तांचो मिडिया सेल नवीन पै रायकार आणि तांचो मायनॉरिटी सेलाचो उरफान मुल्ला आणि एक पत्रकार परिषद घेऊन आपले अकलेचे तारे तोडले आणि तातून ताणी आमच्या पार्टी अध्यक्षाचेरूय खूप आरोप केले आणि भायले सगळे विषयाचे। सो स्पेसिफिकली जर पळयले जाल्यार आम्ही मेनली बापशी गिरीश उसकयकाराच्या विधानाचो समाचार घेऊपाक हांगा आसा, पण ताजे पयली दोन उतरां फक्त पयली ह्या दोनी बाकीचे जे प्रेस कॉन्फरन्सात मेंबर आशिले तांचे बद्दल। श्री नवीन रायकार हो जो आसा ताणे एकदम सगळी खंय तरी ईडीची कशी ऑथेंटिक माहिती दिल्ल्या भाशेन भरपूर कितें तरी आपले त्या काल सांगला। मेन म्हटल्यार जसो ओबीसी मोर्चा मायनॉरिटी मोर्चा हे बीजेपीचे भाग आसा तशेंच ईडी ही जी जरी एक सरकारची आशिल्ली तरी आज ती भाजपा सरकारची एक आंग जाल्ली आसा, तो मोर्चाच कसो आसा आणि तातूंतल्यान जे कितें ते करता ते सगळे राजकीय हेतू जाला। दिल्ली ताणी कितलेशेच आमचेर चार्जशीट घातले पूण तातूंतल्यान कांय निष्पन्न जालं ना आणि आता हे चार्जशीट फायल केला हाचो अर्थ ती केस कितें प्रूव जाली अशें कांय ना, पूण तो जी कितें माहिती दिता वा हे दिता तांचो मेन उद्देश जो आसा मिडिया सेल तांचो तो फक्त लोकांक फेक न्यूज धाडपाच्यो त्यो खंय तरी तयार जातात सेंट्रल मिडिया सेलांतल्यान आणि ह्या मनशांचे मागीर काम की हांगसरूय मागीर ते सगळे ते पसरोवपाचे खंयच्या वेगवेगळ्या माध्यमांतल्यान आणि ताका लागून तांचे कडेन भरपूर पेड रोल्सूय आसतात। आता जशे ते आमचेर क्वेश्चन करतात की आम आदमीचे व्हॉलंटियरांक तुमी कितें पेमेंट करता आनी कितें म्हणून हे जे तांचे पेड रोल्स आसतात तांकां फंड खंयच्यान येता हो पयली आमकां विचारपाक जाय। जर तुमकां म्हणजे जर नवीन कुमाराकय जर चड माहिती हाजे बद्दल जाय जाल्यार तांचोच असो एक ट्रोल जो मनीस आशिल्लो जो लोकांक बदनाम करताले फेक न्यूज स्प्रेड करताले ताचोच एक बूक आसा आय एम अ ट्रोल, तो ताणें वाचचो आनी ताजे वयल्यान ही सगळी कार्यपद्दती जी आसा आणि फेक न्यूज पसरोवपाची ताची जी एक पद्दत आसता लोकांक बदनाम करपाची आणि विशेषतः सोऱ्याकडे नांव जाल्ले म्हणजे लोक बदनाम करतात ही जी आसा ती आमी सगळे जाण जाणात ताका लागून आमी ते कांय सिरियसली घेतात। उरफान मुल्लान तर आपले खूप अकलेचे तारे तो खंय खंय किती किती दिवे लावले जाल्यार ते आम्ही जाणा, सो ताजेरूय हांव चड उलयना आतां। पूण बाब श्री गिरीश उसकयकार एक जिल्हा परिषद मेंबर सांताक्रूज मतदारसंघातलो भाजपाचो एक वरिश्ठ कार्यकर्तो आणि आज ओबीसी मोर्चाचो कन्व्हिनर जावन आणि खास करून भंडारी समाजातून असा हो जो उल्लेख मुद्दाम करता कित्याक ताणें भंडारी समाजाचो काल उल्लेख केला। आता गिरीश उसकयकार हो जो ओबीसी मोर्चाचो कन्व्हिनर आसा ताणें काल अशी स्टेटमेंटां केली की भारतीय जनता पक्षा बरोबर सगळो भंडारी समाज आसा आणि तो फोडपा खातीर थंय आम आदमी पक्षान फाटले इलेक्शनाक एडवोकेट अमित पालेकर हांकां एक भंडारी नेत्यातलो उमेदवार सीएम उमेदवार म्हणून घोषित केलो आणि भंडारी समाजाची मतां फोडून भारतीय जनता पक्षाचो पराभव करपाचो प्रयत्न केला। पहिले म्हटल्यार हांव नको की
भंडारी समाज व केन्नाच्यान भारतीय जनता पक्षा बरोबरूच आसा. भंडारी समाजाक कोणेच गृहीत धरचे न्हू, इवन आम आदमी पक्षांनी धरू न्हू. भारतीय जनता पक्षाक भंडारी समाजाची सगळी मतां मेळपा सारखे भारतीय जनता पक्षान पयली कितें केलां भंडारी समाजा खातीर वा ओबीसी समाजा खातीर हे ताणी करून दाखोवचे आणि गिरीश उसकयकारान ते सांगचे. तुम्ही जे आज ओबीसी मोर्चाचे कन्व्हिनर म्हणून आसा, थंय तुम्ही कितें काम करतात भंडारी समाजाचे वा ओबीसी समाजाचे वा इवन एसटी समाजाचे तुमचे मोर्चा आसा, एससी मोर्चा आसा, तुम्ही एससी एसटी ओबीसी समाजाचे खंयचे प्रश्न घेऊन तुम्ही तुमच्या नेते मंडळी कडे गेल्यात? आज कितलेशेच प्रश्न प्रलंबित आसात, वेगवेगळ्यो ज्ञाती संस्था वेगवेगळ्या डिमांड करीत आसात, वेगवेगळे ग्रुप आसात, बहुजन संघ आसात, ते कितें कितें मागत आसा, राष्ट्रीय ओबीसी महासंघ कितें कितें डिमांड करीत आसा, विद्यार्थ्यांचे कितलेशे डिमांड आसा, त्यांचे स्कॉलरशीप तुम्ही टायमार पे करिना ओबीसी एनजीओ. आणि तुम्ही फक्त जेव्हा आज आमचा पार्टी प्रेसिडेंट बिकॉज इज भंडारी आणि तो ताका फाटल्या इलेक्शनात सीएम फेस म्हणून हे केलं, म्हणून तुझ्या सांताक्रूज मतदारसंघातलं म्हणून तुका थंय तो मी उभे केला. भारतीय जनता पक्षाची पद्धत आता की कोणाक तरी उभा करून कोणाचे तरी सोडपाचो. आणि तुम्ही जेव्हा हे अखिलेचे तारे जोडटा तेव्हा तुमकां आमकां विचारन दिसता, तुमच्या सारखे ज्येष्ठ कार्यकर्ते असताना फाटल्या फावट चडशे सगळे भंडारी समाजाचे सांताक्रूज मतदारसंघात असताना ताणी दुसऱ्या पक्षातलो आमदार घेतलो, फुडें ताकाच तिकेट दिली, आतांय परत दुसऱ्या पक्षातलो आमदार घेतलो आणि फुडें एखादे ताकाय तिकेट दिले आणि तुम्ही फक्त ह्यो प्रेस कॉन्फरन्सान हेच करीत रावतले काय कितें? तुमकां तुमच्या पक्षाचो वा तुमच्या जो तुम्ही लोकांचो जो तुम्ही सपोर्ट गृहीत धरतात तांचे कडल्यान तुमची अपेक्षा आसा, पूण तुमकां ती पार्टी कांयच करूंक दिना. आणि ताका लागून म्हाका दिसता पयली तुम्ही हे तुमचे स्थान जे आसा ते तुम्ही पयली बळकट करा आणि मागीर लोकांक ज्ञान सांगा. त्याचबरोबर जेन्ना भंडारी समाज वा ओबीसी समाजाचे जेन्ना तुम्ही नेतृत्व करता असे म्हणतात, हांवें विचारले की तुम्ही एक्झॅक्टली खंयचे इश्यू आमचे अजून मेरेन तुम्ही सोडयल्यात? आता एक ज्वलन जो इश्यू आशिल्लो जो आमी दोनदां आता विधानसभेत येवन ताजेर आमकां डिटेल्स दिल्लो, जो गोवा मेडिकल कॉलेजाचो पोस्ट ग्रॅज्युएट जी नीट एग्जाम जाता आणि ताज्या फाटल्यान जे पोस्ट ग्रॅज्युएट एडमिशन जाता, ते आता जे एमडी वा एमएस जे कोर्सीस आसा ते सुरू जाल्ल्याक अजूनही ओबीसी एसटी समाजाक आणि एससी समाजाक थंय रिझर्वेशन ना. हो विषय आता आम्ही 5-6 वर्षां मांडीत आसा. पर्रीकर सरकार झाले, दुसरे सरकार, परत हे सरकार आले, प्रत्येक फावटी आश्वासन दिला कांयच करू ना, एकदां सर्क्युलर काढले परत कोर्टाचे निमित्त करून फाटी उडयले. आज जेन्ना परत फाटल्या फावट जेन्ना एडमिशन राऊंड झाले तेन्नाय आम्ही सगळ्यांनी दबाव वाढलो, तेन्नाय तुम्ही कोणेच तोंड उघडले ना. तुम्ही ओबीसी मोर्चा म्हणून तुमच्या पार्टी कडेन असो डिमांड केला काय ना हे म्हाका तुमकां विचारपाचे आसा. आणि जर केला जाल्यार खंय पावयला? आम्ही जेन्ना डिमांड केलो तेन्ना तुम्ही फोडपाक लावून आणि दोगतिगय बहुजन समाजाच्या लिडरां मुखार काढले, जाल्यार ना ना सीएमा कडेन आमचे सगळे आसा, सीएम आमकां ते हे करून दितलो. इवन सीएमाचे स्टेटमेंट आसा की आपूण ते करून दितलो म्हणून, पूण अजून काय झालें ना. तुमकां एकट्याकूय हिंमत ना तुमच्या पार्टीच्या नेतृत्वा विचारपाक की हो प्रश्न अजूनही प्रलंबीत कित्याक, कोणाच एमएलए वा मिनिस्टराकूय हिंमत ना ओबीसी मोर्चाचे तर सोडात. पण म्हाका दिसता तुम्ही हे प्रश्न जर सोडयले जाल्यार भंडारी समाज वा बाकीचे ओबीसी समाज तुमच्या फाटल्या उभा रावतलो, पूण तुम्ही त्यांना सदांच पानां पुसतात आणि तुमचो जो वापर आसा तो फक्त असल्या कामाक लावून करता, तो तुम्ही करपाक देऊ नाकात अशी एक मित्र म्हणून गिरीश उसकयकाराकडे माझे खूप बरे संबंध आसात, पूण एक मित्र म्हणून एकाच समाजातले म्हणून तुमकां ऍडवायज करूंक सोदता की ह्यो गजाली तुम्ही करिनासतना जर समाजाच्या उत्कर्षा खातीर बहुजन समाजाच्या उत्कर्षा खातीर जर झटले जाल्यार म्हाका दिसता बरे दिसतले. आज हो जो प्रश्न आसा मेडिकल कॉलेजीचो जो तुम्ही एक थातूर माथूर एक कमिटी अपॉइंट केल्या आणि त्या कमिटीचे अजून 70 दीस झाले अजून एकूय मिटींग जावंक ना. आता परत नोटिफिकेशन आयले पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एग्जामीचे, परत भुरगे आज आबूज आसा एससी एसटी ओबीसी समाजातले की आमकां अंदू तरी एमडी एमएसाक गोयातलो जो कोटा आसा तातूंतल्यान एडमिशन मेळटले काय ना रिझर्वेशन, कित्याक सेंट्रलातल्यान सेंट्रल जो 50% कोटा 120 सिटांतले 60 सीट आसा ती गोवा गोंयच्या भुरग्यां खातीर आसता जीएमसीन आणि 60 सीटां आसा ती भायले ऑल इंडिया कोटा आसता. ऑल इंडिया कोटान एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस सगळ्यांत रिझर्वेशन आसा, पूण गोयातलो ओबीसी गोयातलो एससी गोयातलो एसटी
स्टूडंट आज गोयच्या कोटातल्यान एडमिशन ह्या रिझर्व कोटान घेवपाक शकना आणि ताका लागून तो फाटी पडटा. एमडी एग्जाम ही पदव्युत्तर एग्जाम असा, ताचे फुडले करियरा लागून तांकां ती मेळपाक जाय आणि इतकी वर्षा ते दिनार तो अन्याय असा आणि हो अन्याय अजूनही दूर जावना. आणि परत जेव्हा त्यांनी ही कमिटी काढल्या त्या कमिटीचेर ताणें अशें मेन्शन केला म्हणजे ताका व्हडला कांयच टर्म्स ऑफ रेफरन्स बी कांय ना, फक्त दोन लायनी आसा, वेदर रिझर्वेशन शुड बी गिवन एंड इफ इट इज गिवन हाव मच. ना हे दोन्ही प्रश्न कॉन्स्टिट्युशनली सॉल्व झाले असतात. वेदर रिझर्व इज गिवन इज नॉट इन युअर हँड. कॉन्स्टिट्युशनान आमकां संरक्षण दिलां सगळ्यांका की रिझर्वेशन हे खंयच्याय कोर्साक दिवकूच जाय. आज पीएचडीक सुद्धा रिझर्वेशन असता जाल्यार पोस्ट ग्रॅज्युएट हे जी सीट्स आसा मेडिकल ती एकटीच एकुलती एक आणि अख्खी इंडियेत बाकी सगळे कडेन रिझर्वेशन देतना फक्त जीएमसीनूच हे रिझर्वेशन. कित्याक ना हो पॉइंटेड प्रश्न हांव तुमकां आणि तुमच्या मार्फत तुमच्या सरकाराक विचारपाक सोदतां. आणि ते कितले दिवचे हजोय प्रश्न सुटाव झाला असा. जर तुम्ही सेन्सस करून परत चेंज करता जाल्यार तो एखादे वाटतलोय बी आणि तोही तुम्ही करचो अशी माझी डिमांड असा. कित्याक आता सध्या जो पर्सेंटेज असा तो तरी पहिली दिया, मागीर जे सेन्सस करून वा आणि किती करून तुम्ही जर वाढवपाचे असा वा पंचायतीच्या वेळार जसे केले की ना असं झालं तसं झालं खंयचे तरी नावा खातीर ओबीसी रिझर्वेशन दिले मागीर बाकीची सगळी नाटकं चालतात तशी नाका. सो हे जर काम गिरीश बाब तुम्ही करता जाल्यार आम्ही तुमच्या बरोबर येतात. तुम्ही सांगता थंय तुमच्या मुखेलमंत्र्या बरोबर वा आधी खंय मिटींग घेऊया आणि हो प्रश्न कसो सोडावो जाता हो पळोवया. नाकाशिल्ल्या गजाली जितून तुमकां कांयच मातूय कळना, जी गोष्ट खंय कितें जाली काय ना हेवूय सत्य ना, हाजेर तुम्ही जे पळय उलयता न्ही ते सोडचे. आज ओवरऑल म्हाका दिसता हो प्रश्न गोंयांत मुखेल कित्याक आयला की जी गोयात म्हादईचो प्रश्न असा वा बाकीचे जो आता अडानीचे जे स्कॅम असा हे सगळ्यांकडल्यान लक्ष उडोवपाक सेंट्रलाचेर आणि स्टेट लेवलाचेर हे प्रश्न मुखार काढून आम आदमी पक्षाची जी घोडदौड असा ती आडोवपाचो हो प्रश्न असा. आम्ही आणिक एक सांगू सोदता की आम्ही दोघी जण भारतीय जनता पक्षांनी आशिल्ले. आम्ही थंयच्याय कार्यपद्धती पळयल्या. हांव कॅन्डिडेटूय आशिल्लो. ते कसे इलेक्शन लढयतात, इलेक्शनान ते कसो पैसाचो वापर वा गैरवापर करतात हे आम्ही जाणात. आणि जेव्हा आम आदमी पक्षाचे जेव्हा आम्ही आम आदमी पक्षातर्फे निवडणूक लढवली त्यांना आम्ही पाहिला की आम आदमी पक्ष कसो एक सिंपल असं तरी निवडणूक लढयता आणि मागीर सुद्धा ताजो आमकां अभिमान असा. आणि त्या दृष्टीन जेव्हा भारतीय जनता पक्ष आपल्या आपल्याकडल्यान खंयच्यान तो निधी येता तो इतलो निधी इवन गोयात जर तुम्ही पयर ताणी काल स्टॅटिस्टिक दिल्या पळयल्यार जो खर्च भारतीय जनता पक्षान केला जो खर्च आम आदमी पक्षान केला तितून कितलोसोच अंतर असा. आणि तुमचे कडेन तो फंड खंयच्यान अदानीच्या फंडातल्यान आयलो काय आणि खंयच्या फंडातल्यान आयलो काय जनतेक लुटून आयलो हेवूय तुम्ही सांगपाक जाय आणि ताजेरूय तुम्ही क्वेश्चन करपाक जाय. सो म्हाका दिसता हाजे फुडले जे कितें आसा ते विचार राजेश कलंगुटकर सांगलो. नमस्कार. काल जी आपली पत्रकार परिषद भारतीय जनता पक्षाची झाली तितून जे काय मुद्दे म्हाका नक्कीच मांडूंक कशें दिसता की एक जो आमचे ते भारतीय जनता पक्षाचे जे ओबीसी चेअरमॅन ओबीसी अध्यक्ष म्हणतात तांच्यांनी एक विषय मांडलो की भंडारी समाज किंवा ओबीसी जो घटक असा गोव्यातलो तो पूर्ण खंय भारतीय जनता पक्षा बरोबर असा. हांव पहिल्यान पयली ह्या त्याच्या स्टेटमेंटाचो निषेध करता कारण भंडारी समाजाक किंवा ओबीसीक खंयच्या पक्षान आपल्या दावणीक बांधून घेवचो न्ही. कारण भंडारी समाजाचो जर इतिहास पळयलो किंवा ओबीसीचो जर इतिहास पळयलो फ्रॉम द बिगिनींग रायट फ्रॉम द लिबरेशन ऑफ गोवा आम्ही पळयलो आसतले की प्रत्येक वेळार जो ओबीसी घटक असा गोव्यातलो तेने एक रायट डिसिजन रायट टायमान घेतलेले असा. आम्ही जर पहिले इलेक्शन सुद्धा पळयले जाल्यार जो बहुजन समाज असा त्या बहुजन समाजान भाऊसाहेब बांदोडकरांचे सरकार हाडलेले त्या वेळार जे आमचे भारताचे प्रधानमंत्री असले त्यांच्या सुद्धा एक स्टेटमेंट केलो की गोवा के लोक अजीब है. कारण त्या वेळार जे सरकार अपेक्षित असलेले जे त्या वेळाचे काँग्रेसचे सरकार अपेक्षित असलेले ते गोयात झाले ना पण महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे सरकार झाले. कारण त्या वेळार बहुजन समाज हो एकठे असलो आणि त्याच्या उपरांत सुद्धा जर तुम्ही पळयले जाल्यार दिसतले की प्रत्येक वेळार ज्या ज्या वेळार ज्या ज्या सरकाराची गरज असलेली त्या वेळार बहुजन समाजान तो रायट कॅन्डिडेट आणि त्या पक्षाक हंगासर सरकार घडोवपाक संद दिल्ली असा. 2022 मेबी बहुजन समाजाक तसे दिसले असतले म्हणून हे सरकार घडोवपाक पावले. पण अशा समाजच्या न्हू खंयच्याच पक्षांच्या समाजच्या न्हू
की बहुजन समाज किंवा भंडारी समाज हो आम्ही आपल्या दावणीक बांधू शकता. बहुजन समाज हो समाज असो असा की राईट टायमार राईट डिसिजन घेऊपाक बऱ्यापैकी जमता असो हो समाज असा. म्हणून हांव जे उस्कयकार जे काल जे विधान केले त्याचा हांव परत एकदा निषेध करता. कारण भंडारी समाज हो खंयच्याच पक्षाक दावणीक बांधलो ना आणि हांव अभिमानान सांगू शकता. दुसरो विषय जो आसा जो अमित पालेकरा बद्दल जे त्यांच्यानी आरोप केले असतात काही दिसा पहिले जर तुम्ही पळेशात जर अमित पालेकरान बऱ्यापैकी ट्विट केले असा बरेचसे स्टेटमेंट विच इज अपोजिंग द स्ट्रॅटेजीज अँड द पॉलिसीज ऑफ द बीजेपी आणि त्याका लागून ताजेर खंय तरी रिव्हेंज करपाचो ताजेर खंय तरी ठपको दवरपाचो म्हणून ही कालची पत्रकार परिषद झाला आणि त्याका लागून भंडारी समाज आणि अमित पालेकर हो जो विषय थंय येयलो तो त्याका लागून. आणि परत एकदा हांव सांगता की म्हादय म्हादय जो विषय हो गोव्यान पेटलेलो आसा गोव्यान जो विषय फुडें वयता त्या विषयाक डायवर्शन दिवपाक लागून अशे हे विषय हे परत परत काढले वयतले आणि काढतले बी. आमकां आयज जो विषय इम्पॉर्टंट आसा गोंया खातीर तो म्हादयचो विषय आसा. एक तेणे जे सांगले की दिल्लीन खंय कसले तरी लिकर स्कॅम जाले आणि त्याचो पैसो खंय गोव्याच्या इलेक्शनाक लागून आम आदमी पक्षान यूज केलो आणि त्याची खंय बऱ्यापैकी खंय गोंयकारांक लज जाली. हांव हांकां प्रश्न विचारपाक करता की म्हादयच्या बाबतीन जे भारतीय जनता पक्षाचे देशाचे होम मिनिस्टर असा त्यांच्यानी सरळ बेळगावांना सांगले की म्हादय ही ऑलरेडी कर्नाटकात दिल्ली असा त्यावेळार तुमका लज दिसली ना त्यावेळार तुमच्याकडे धमक झाली ना की फुडे येऊन लोकांक फेळ घालून प्रेस कॉन्फरन्स घेऊपाची. एका वेळार जीएमसीन करप्शन झालेले आणि त्यावेळार त्यावेळेचे जे सत्यपाल मलिक गव्हर्नर असले जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असले सिनियर कार्यकर्ते त्यांच्यानी सरळ स्टेटमेंट केलो पेपराचेर असा की ह्या गोंयान सगळेच कडे आणि सगळेच जण करप्शन करता म्हणून त्यांना लज दिसली ना. उलट त्याका सत्यपाल मलिका काढून ट्रान्सफर केलो ही खरी लज दिसपाक जाय आसलेली. बरेचशे करप्शना बरेचशे गोष्टी हांगासर चुकीचे घडलेले असतात. थंयसर लोक वाशकोन कोळशान थंयसर मरतात. आता इवन हँडलिंग कॅपॅसिटी वाढयल्ली असा त्याच्या 8 दिसा पहिली त्यांना लज दिसना तुमकां त्यांना तुमचं तोंड उघडना. असे कितकेशेच विषय गोव्यान असतात ज्याका लागून आयज गोंयकारांची परिस्थिती बिकट झाली असा. म्हणजे जर म्हादय जर आमचे जर पळोवन घडले आणि ती जाल्ले असा ऑलरेडी जाल्यार फुडल्या पिढयेची आमची परिस्थिती बिकट असा. फुडली पिढी आमकां शाप दिल्याशिवाय रावचे ना. खरें म्हणटात तुमकां लज त्यांना दिसपाक जाय आसली. हे जे सांगतात की आम आदमी पक्षान इलेक्शनाकडे 100 आदी पैसो घेऊन यूज करून सरकार घडले म्हणून आम्ही हा स्वतः लढलेलो इलेक्शन. म्हाका खबर असा की म्हाका पहिले फट अभिमान दिसलो की एका अशा पक्षा बरोबर हांव लढटालो की ज्या पक्षान पैशा शिवाय राजकारण करून दाखयले पैशा शिवाय म्हाका घेऊन दाखयली अशे क्लीन पॉलिटिक्स करपाचे हे करून दाखयले. आयज प्रत्येक वेळार आता जे स्कॅमाचे उलयतात ते स्कॅमाचो जर प्रश्न वेगळो जर अजून पर्यंत स्कॅम कितके हे कोणाकूच खबर ना. स्कॅम कसले ते कोणाक खबर ना. कारण तो एकटो जो चीफ स्पोक्सपर्सन उलयतालो तो सांगता की सगळ्यांक खंय रजिस्ट्रेशनान करपाक तो परमिशन दिले फायन इट्स गुड लिगल झाले कितें चुकले भितर स्कॅम खंयचो तो सांगा. स्कॅम खंयचो तो अजून कोणाक खबर ना. ईडी जी आसा ती 2004 काम सुरू जाल्लें आसा. ईडीन आयज पर्यंत 5422 रेडी मारलेले आसा आणि कन्व्हिक्शन रेट खबर आसा फक्त 23 फक्त म्हणजे 1.5% पेक्षा सगळं कन्व्हिक्शन रेट आसा. लोकांक डाऊट येऊपाक लागला. आता 2014 ते आता पर्यंत सुमाराशे 27 पटींनी रेडी वाढलेले आसा. 3000 वयर रेडी झाल्यो कन्व्हिक्शन रेट किती आसा. प्रत्येक भारतीयाक ह्या एजन्सीचेर डाऊट येऊपाक लागला. कारण कशें म्हणजे हजोच अर्थ प्री इन्व्हेस्टिगेशन जे किती असा बिफोर रेड्स ते जायना. कोणा तरी पॉलिटिकल प्रेशराक लागून रेडी केलं वयता. पॉलिटिकल खंय तरी प्रेशर असता म्हणून हे वचून रेडी मारतात. रिझल्ट काय दिसना. प्रत्येक भारतीयाक हांगासर डाऊट येऊपाक लागला. ज्यो हे एजन्सीज इंडिपेंडंट काम करपाक जाय आसलेल्यो आयज त्या एजन्सीक इंडिपेंडंट काम करपाक मेळना अशी परिस्थिती जाल्ली आसा पूर्ण भारतान. डेमोक्रसी धोक्यात येते.
जेन्ना जाय तेन्ना हे उरफान मुल्ला ही सगळी आसा पळय चिल्लर मंडळी ती केन्ना केन्ना अशी मागीर मुखार काडप. पयर एक्चुअली म्हाका दिसता भारतीय जनता पक्षाचो अध्यक्ष ताणें कितें ट्विट केलो तो सुद्दां ट्विट वॉज स्क्रिप्टेड हो जो आरोप आमच्या अध्यक्षांनी केलो. कित्याक आमी खूब फावटी पळयला हे चडशे भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार वा मिनिस्टर आसा हांचे सगळ्याचे ट्विटर अकाउंट फेसबुक अकाउंट हे सगळे खंय तरी एक्सटर्नल एजन्सीच चलयता आणि ते जे पण कितें सांगता आम्ही त्या दिसा अशे अशे तुम्ही ट्विट करपा जाय वा एक एकदा त्यांचे कडूनच तो अकाउंट असता आणि तेच ते फॉरवर्ड करता हेका काय खबरूच नसता. आमचो गोयचो एक खासदाराचो फाटी असोच येयलो त्याने एक खंय आपल्या कळण्या विषयाचेर ताणें ट्विट घातला पण ताका सुद्धा खबर ना की तो ट्विट कोणे घातला. अशे जेन्ना असता तेन्ना ही फूल सोशल मिडिया ही जी आसा ती फेक न्यूज स्प्रेड करपाक आणि लोकांची दिशाभूल करपाक वापरपाक भारतीय जनता पक्ष नंबर एक आसा आणि ताजे सगळे डिटेलूय आसात आणि तांचो जो पळय म्हणजे तुम्ही ट्विटराचेर जर पळयत जाल्यार कितलेशेच फावटी तांकां ट्विट्स आपले डिलीट करचे पडटा ताचेर कितलेशेच फावटी एक्शन घेतल्या आणि होच वापर करून म्हणजे हो बुद्धिमेद करूनच ते लोकांक संभ्रमित करतात. खूप फावटी इवन धार्मिक कलोय ते स्प्रेड करतात तांचे बाकीचे ज्यो संस्था आसात बिगर पॉलिटिकल ज्यो आसात भारतीय जनता पक्षाकडे हे सगळे हे तरेचो वापर करून लोकांक संभ्रमित करून लोकांक म्हणजे एक कितीतरी असे हे करून मागीर ते आम्ही कसे बरे हे सांगपाकूय फेक न्यूज यूज करतात.